कल्याण डोंबिवलीकरांची अस्मिता आणि महाराष्ट्र शासनाच्या निकषानुसार महानगरपालिकेची पात्रता विचारात घेता शिवसेनेचे गटनेते रवींद्र पाटील यांनी मुख्यमंत्री यांना वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारानुसार तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई आणि ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्गीकरणाच्या निर्णयाचा फेरविचार करून महापालिकेचे क वर्गात वर्गीकरण करण्यात आले. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा होऊन कल्याण डोंबिवली शहरे आणि उर्वरित ग्रामीण भाग दिवसेंदिवस विकसित होत आहे, त्यामुळे भविष्यात नागरिकांना फायदा होणार आहे या ध्येयाने सतत रवींद्र पाटील यांनी शासनाकडे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करणारा ठराव एकमताने संमत करून शासनाकडे पाठवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबद्दल अधिक माहिती देतील स्वतः रवींद्र पाटील. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शासन निर्णय झालेला आहे, तो ड वर्गातून क वर्गात महापालिका आलेली आहे आणि तो निर्णय अतिशय आम्हाला आनंद देणारा आहे. याचं कारण असं आहे की कुठलीही महापालिका ही तिचा दर्जा जर वाढत गेला तर त्या दर्जेनुसार त्या ठिकाणी अधिकारी वर्ग आणि त्या दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. शासनाने जो निर्णय घेतला आहे, 8 महापालिकांचा काही निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये अचं अप्लव झालेलं आहे, काही ठिकाणी बचं अ झालेलं आहे, काही ठिकाणी डचं क झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जो निर्णय शासनाने घेतलेला आहे, यासाठी शिवसेनेचा गटनेता म्हणून मी शिवसेना पक्षाने वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे, त्याच्या प्रती आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामध्ये आमचे आदरणीय ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पत्रावर केला होता की याबाबत आपण सुद्धा पाठपुरावा करा, आपण ठाण्याचे प्रमुख आहात आमचे. त्यानंतर आमचे शिवसेना विधिमंडळाचे गटनेते आमचे सुभाष देसाई साहेबांनी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता आमचे एकनाथ खडसे साहेब यांनी सुद्धा पाठपुरावा करा. त्यांनी स्वतः मला त्याचे पत्राचं उत्तर सुद्धा दिलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही दिलेल्या पत्राचं आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला आहे आणि त्याचं फलश्रुती आम्हाला मिळालेली आहे. याबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय त्यांचं मी धन्यवाद मानतो. क दर्जामध्ये जो काही शासनाचा निर्णय असेल त्यानुसार जो शासन निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. त्यामध्ये IAS ऑफिसर आहे किंवा नाही हे मी अजूनपर्यंत वाचलेलं नाही आहे, पण नक्कीच सगळ्यांची मागणी अशीच होती एक चांगल्या दर्जाचे अधिकारी आपण या ठिकाणी प्राप्त झाले पाहिजेत. पण शासन जो काही निर्णय घेईल त्याला ही महापालिका कुठेही अडचण करणार नाही.